आणि मला सांगा कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचारी जो हरामाची बाहेरची कमाई आहे, इमानदारीनं 5% कर्मचारी फक्त पगारावर, चपराशी बी सुटत नाही। अरे तुम्ही पहिले लायकी तर सिद्ध करा तिथं काम करताना। पण शासकीय कर्मचारी काय करतात? शेतकरी असले बिचारे डब्बे घेऊन जातात पॉइजनचे, इतकं ते त्रास देतात। एक 6 दिवस होणार काम आला, 6-6 महिला होतात, एवढा माच कर्मचाऱ्यांना असतो काय? कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार, आणि मला सांगा कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचारी जो हरामाची बाहेरची कमाई आहे, 95% कर्मचाऱ्यांजो गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही एवढे गडगंज झाले, त्यांना काय करते? आणि तरीही मुख्यमंत्री उदार द्यायसाठी पण एका भटक्यात हा निर्णय होऊ शकत नाही। कारण जर एकाच वेळेस हा निर्णय घेतला तर 32-33 जे सरकार येतील ते कोलमडून जातील। आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी इमानदारीनं 5% कर्मचारी फक्त पगारावर, चपराशी बी सुटत नाही, 24 हात द्यायचे, शेतकऱ्याला पैसे मागतो। तुम्हाला सांगतो त्या ऑफिसमध्ये लोक गेले की यायचं फक्त खिचड नजर राहती की किती पैसे काढतो म्हणून। या कर्मचाऱ्यांना इमानदारीनं जर हा मुद्दा माझा खरोखर हायलाइट करा, यांना जर खरोखर इमानदारीनं पेन्शनची चालू पाहिजे असेल तर यांना शपथ घ्याव की आम्ही कोणाकडून रुपया खाणार नाही, सरकारचं नुकसान होऊ देणार नाही, सरकारचा पैसा सरकारच्या तिजोरीत जाऊ देऊ, तेव्हा सरकारची तिजोरी भरून मग यांना पैसे देतील। सरकारला लुटायचं, सरकारचे पैसे खायचे, योजना गडप करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, आणि मोठ्या सांगायची की आम्हाला हे द्या म्हणून। अरे तुम्ही पहिले लायकी तर सिद्ध करा तिथं काम करताना। काय लायकी आपली? तर आमदार सारखे आमदार सांगून हे लोक कामं करत नाही तर ग्रामीण भागाची काय अवस्था आहे? आम्ही तर बसतो नळदीवर, आम्ही घेतो करतो, काही भाग नाहीये। पण कर्मचाऱ्यांनी खरोखर आपलं कर्तव्य जर पाळलं, जसं इंग्रजांच्या काळात कोणी रुपया खात नव्हता तशी यांनी शपथ घ्या की आम्ही या देशात कधीच पैसा खाणार नाही, आम्ही कधीच शेतकऱ्यांना त्रास देणार नाही, कामं आम्ही यांच्या वेळेत करू, 100% आम्ही त्यांच्याकरता सांगू की द्यायला अर्थ पेन्शन त्यांना।